स्वामी मुक्तानंद ज्युनियर कॉलेज येवला ऑनलाइन लेक्चर सीरीज मध्ये पुन्हा आपलं स्वागत आहे। आजचा टॉपिक आहे रोटेशनल डायनॅमिक्स मधले मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ऑल बॉडी। त्यामध्ये पहिली बॉडी घेऊया आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन रिंग। जर थिन रिंग घेतली तर इथे चार ऍक्सिस दिसते तुम्हाला, तर ही जी रिंग आहे अशा प्रकारे रोटेट होऊ शकते। यामध्ये अजून भरपूर जे ऍक्सिसचे आपण पोझिशन घेऊ शकतो, पण हे चार बेसिक ऍक्सिस तुमच्यासाठी सफिशियंट आहे। तर बघा, यामध्ये आपण ऑलरेडी व्हेन एक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास एंड परपेंडिकुलर प्लेन ही जी कंडिशन आहे ऑलरेडी आपण बघितलेली आहे, त्यासाठी आपण इक्वेशन काढलेलं आहे। ही जी तुमची फर्स्ट कंडिशन आहे, तर ह्या फर्स्ट कंडिशन साठी आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढलेला आहे, आणि तो असणार आहे आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर। सेकंड जी कंडिशन आहे यामध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन रिंग अबाउट अ टँजंट परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन। यामध्ये आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर त्याच्या पॅरल असलेल्या ऍक्सिसला, बघा पहिल्या कंडिशन मध्ये ऍक्सिस जो आहे तो सेंटर ऑफ मास मधून गेलेला आहे आणि हा तुमचा असणार आहे आय सी, तुम्हाला माहिती आहे। मग हे जे दोन ऍक्सिस आहे हे एकमेकांना पॅरल आहे, तिथे आपण पॅरल थेरम ऍक्सिस थेरम युज करून जो काय तुमचा ऍक्सिस ऑफ रोटेशन हा तुमचा आहे त्याला आपण म्हणूया आय टी म्हणूया। आय टी आपण काढू शकतो, तुमचा काय असेल समजा ओ पॉइंट असेल, तर इथे मोमेंट ऑफ इनर्शिया पॅरल ऍक्सिस थेरम युज करून आपला काढायचा आहे, तर आपला जो थेरम आहे आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर। तर ओ पॉइंट मधून तुमचा आय टी गेलेला आहे, त्यामुळे आय ओ इज इक्वल टू आय टी असणार आहे आणि आय सी तुम्ही फर्स्ट कंडिशन मध्ये बघितलेला आहे आय सी इज इक्वल टू तुमचा असणार आहे एम आर स्क्वेअर आणि एच जे अंतर आहे ते एच अंतर तुमचं असणार आहे आर। तर हे जे अंतर असणार आहे हे तुमचं असणार आहे आर, एच इज इक्वल टू आर। बघा ह्या सर्व ज्या व्हॅल्यू आहे तुम्ही थेरम मध्ये पुट केल्या, थेरमच्या स्टेटमेंट मध्ये पुट केल्या, तुम्हाला मिळेल आय टी इज इक्वल टू एम आर स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर, मीन्स काय मिळणार आहे ट्वाइस एम आर स्क्वेअर। थर्ड जी सिच्युएशन आहे थर्ड सिच्युएशन मध्ये ऍक्सिस जो असणार आहे अबाउट इट्स डायमीटर आहे आणि यामध्ये आपल्याला एक ऍक्सिस जो आहे तो परपेंडिक्युलर घ्यायला लागेल, तो तुमचा असणार आहे आय झेड आणि आय झेड जो तुमचा असणार आहे हा तुमचा असणार आहे आय झेड आणि आय झेड इज इक्वल टू तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे तो असणार तुमचा आय सी आणि आय सी इज इक्वल टू असणार आहे एम आर स्क्वेअर। नंतर दुसरा जो आपण घेऊ शकतो आय एक्स, हा तुमचा अलॉंग दी डायमीटर असणार आहे आणि हा आय वाय, हा आय वाय सुद्धा तुमचा अलॉंग दी डायमीटर आहे, त्यामुळे आपण लिहू शकतो आय एक्स इज इक्वल टू आय वाय इज इक्वल टू आय डी आणि आय झेड जे असणार तुमचा आय सी असणार आहे, त्यामुळे आपण लिहू शकतो इथे तर इथे आपण परपेंडिक्युलर थेरम युज करणार आहे, त्याचं जे इक्वेशन आहे आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय आणि इथे आय झेड तुमचा आय सी असणार आहे तो असणार तुमचा एम आर स्क्वेअर आणि आय एक्स प्लस आय वाय इज इक्वल टू आय डी आणि मग यामध्ये आपण इक्वेशन मध्ये पुट केलं हे सर्व व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे आय सी इज इक्वल टू ट्वाईस आय डी आणि मग फायनली आय डी मिळणार आहे तुम्हाला वन हाफ एम आर स्क्वेअर। नंतर चौथी जी कंडिशन आहे, या चौथ्या कंडिशनला
बघा नीट लक्ष द्या, तर इथे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन रिंग अबाउट टँजंट टू इट्स प्लेन, प्लेनला टँजंट आहे, तर हा जो पॉइंट असणार आहे ह्या पॉइंटला आपण म्हणूया ओ पॉइंट, आणि त्याच्या भोवती फिरते याला म्हणूया आपण आय टी म्हणूया. जिथे ओ पॉइंट मधून जाते त्यामुळे याला आपण आय ओ म्हणू शकतो, देअरफोर आय ओ इज इक्वल टू आय टी असणार तुमचा. ठीक आहे, आणि बघा तर इथे तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया माहित असलेला ऍक्सिस जो आहे समजा आपण हा घेऊया, हा तुमचा बघा थर्ड केस मधला आय डी आहे, पण हा जो आय डी आहे हा सेंटर ऑफ मास मधून गेलेला आहे, त्यामुळे आपण इथे आणि हे जे दोन ऍक्सिस आहे ते एकमेकांना पॅरलल आहे, त्यांच्यामधलं अंतर जे आहे ते अंतर आहे आर, म्हणजे एच इज इक्वल टू काय असा तुमचा आर असणार आहे, आणि आय डी जो आहे तो सेंटर ऑफ मास म्हणून गेलेला आहे, त्यामुळे आपण तो ऍज अ आय सी म्हणून यूज करू शकतो. तर आय डी जो आहे तुमचा ऍज अ आय सी असणार आहे, पण आय सी ची व्हॅल्यू तुम्हाला काय घ्यायची आहे, तर आय सी ची व्हॅल्यू तुम्हाला 1/2 mR² घ्यायची, लक्षात घ्या. आणि मग यामध्ये आपला जो थेरम असणार आहे पॅरल ऍक्सिस आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस mH² तुमचा आय ओ जो असणार तुमचा आय टी असणार आहे आणि आय सी असणार तुमचा आय डी, पण आय डी ची व्हॅल्यू 1/2 mR² आहे आणि एच इज इक्वल टू आर आहे, या सर्व व्हॅल्यूज आपण वरती पुट केल्या तर आय टी इज इक्वल टू 1/2 mR² प्लस mR² इज इक्वल टू 3/2 mR² तुम्हाला मिळेल. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन रिंग थिन डिक्स, बघा डिक्स जी आहे ती आपण चार ऍक्सिस घेतलेले आहेत त्याच्यावरती अशी रोटेट होऊ शकते, अजूनही काही ऍक्सिस घेऊ शकतो आपण, परंतु एवढे मोर दॅन इनफ आहे. तर बघा पहिली जी कंडिशन आहे या कंडिशन मध्ये जी फर्स्ट केस, तर या फर्स्ट केस मध्ये जो ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे तो ऍक्सिस ऑफ रोटेशन सेंटर ऑफ मास म्हणून गेलेला आहे आणि आपण यासाठी इक्वेशन काढलेलं आहे, तर याला आपण रोलिंग ऍक्सिस सुद्धा म्हणतो. रोलिंग ऍक्सिस किंवा फ्लायव्हील शब्द आला तर ऍक्सिस सेंटर ऑफ मास मधून गेलेला असणार आहे आणि डिस्क असणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. तर इथे आय इज इक्वल टू 1/2 mR² हे असणार आहे आपण ऑलरेडी काढलेलं आहे, तर याचा उपयोग करून सेकंड जी कंडिशन आहे या सेकंड कंडिशन मध्ये काय आहे, तर हा तुमचा ओ पॉइंट असणार आहे आणि ओ पॉइंट मधून गेलाय तर याला आपण म्हणणार आहे आय ओ, आणि हा जो ऍक्सिस आहे हा कसा आहे टँजंट अँड परपेंडिक्युलर टू इस प्लेन, त्यामुळे आपण याला नाव देऊया आय टी, याला नाव देऊया आपण आय टी. आणि त्यामुळे तुमचा आय ओ इज इक्वल टू काय असणार आहे, इथे आय टी असणार आहे. आणि फर्स्ट केस मध्ये जो तुमचा आय सी आहे हा आय सी ह्या आय टी ला कसा आहे पॅरल आहे, म्हणजे आपण पॅरल ऍक्सिस थेरम यूज करू शकतो, यांच्यामधलं अंतर एच इज इक्वल टू आर आहे. तर बघा यामध्ये थेरम जो असणार आहे आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस mH² हिअर आय ओ इज इक्वल टू आय टी आणि आय सी इज इक्वल टू 1/2 mR² आणि एच इज इक्वल टू R² हे सर्व आपण जर वरच्या इक्वेशन मध्ये पुट केलं तर आपल्याला मिळेल आय टी इज इक्वल टू 1/2 mR² प्लस mR² इज इक्वल टू 3/2 mR². थर्ड जी कंडिशन आहे थर्ड कंडिशन मध्ये ऍक्सिस जो आहे अलॉन्ग द डायमीटर आहे आणि मग इथे आपल्याला परपेंडिक्युलर थेरम यूज करावा लागेल, हा तुमचा असणार आहे आय झेड आणि आय झेड जो आहे तुमचा काय असणार आहे इकडे हा आय सी असणार आहे, आय सी इज इक्वल टू 1/2 mR² आहे हे तुम्हाला माहिती आहे, हा तुमचा असेल आय डी आणि इथे अजून एक आपण
ऍक्सेस काढूया आय एक्स आणि याला आय वाय. सिमेट्री असल्यामुळे आय वाय आणि आय एक्स, आय वाय आणि आय एक्स सेम असणार आहे आणि इज इक्वल टू असणार आहे आय डी असणार आहे. त्यामुळे आपण इथे परपेंडिक्युलर थिअरम यूज करू शकतो आणि मग यामध्ये आय झेड इक्वल टू आय सी आणि आय सी तुमचा 1/2 mR² आहे, आय एक्स इज इक्वल टू आय वाय प्लस आय वाय इज इक्वल टू आय डी आहे आणि या सर्व व्हॅल्यूज आपण वरच्या इक्वेशन मध्ये पुट केल्या तर आपल्याला आय सी इज इक्वल टू ट्वाइस आय डी आणि मग आय डी इज इक्वल टू 1/4 mR². फोर्थ कंडिशन मध्ये जो ऍक्सिस आहे इट्स अबाउट टँजंट इन इट्स प्लेन, तो कसा आहे प्लेन मध्ये आहे आणि टँजंट आहे. आपण म्हणूया आय डी आय टी. हा आपण ओ पॉइंट घेतला त्याला आपण शकतो आय ओ, आय ओ इज इक्वल टू तुमचा आय टी असणार आहे. आणि इथे आपण आय डी मागच्या कंडिशन थर्ड मध्ये बघितलं होतं, आय डी जो आहे तुमचा हा आय डी हा तुमचा असणार आहे आय डी आणि आय डी किती आला होता तर आय डी तुमचा आला होता 1/2 mR². ह्या कंडिशन मध्ये याला आपण म्हणणार आहे आय सी म्हणणार आहे कारण की हा जो आहे सेंटर ऑफ मास मधून गेला, कारण की प्रत्येक डायमीटर जो आहे डिस्कचा तो सेंटर ऑफ मास मधून जाणार आहे आणि हे दोन ऍक्सिस एकमेकांना कसे आहे तर पॅरल आहे आणि पॅरल असल्यामुळे यांच्यामधलं अंतर जे आहे ते असणार आहे आर, कारण रॅडियस ऑफ डिस्क काय असणार आहे आर. मग इथे आपण पॅरल ऍक्सिस थिअरम यूज करू शकतो, हा तुमचा असणार पॅरल ऍक्सिस थिअरम आणि इकडे आय ओ इज इक्वल टू आय टी, आय सी इज इक्वल टू आय डी इज इक्वल टू 1/2 mR², एच इज इक्वल टू एच इज इक्वल टू आर. या सर्व व्हॅल्यू आपण जर इक्वेशन मध्ये पुट केल्या तर मिळेल आपल्याला आय टी इज इक्वल टू 1/4 mR² प्लस mR² इज इक्वल टू 5/4 mR². मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन युनिफॉर्म रॉड और रेक्टेंगुलर प्लेट. तर हे रॉड असेल किंवा रेक्टेंगुलर प्लेट असेल त्या दोन्हीसाठी मोमेंट ऑफ इनर्शियाचा जो फॉर्म्युला असणार आहे सेम असणार आहे. इथे जी काय फर्स्ट कंडिशन आहे बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन युनिफॉर्म रॉड और रेक्टेंगुलर प्लेट अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर ऑफ मास एंड परपेंडिकुलर टू इट्स लेंथ. तर ही तुमची असणार आहे फर्स्ट कंडिशन. रॉड साठी आणि रेक्टेंगुलर प्लेट साठी. तर इथे तो फॉर्म्युला जो आहे ते तुम्हाला पाठ करावा लागेल, तो असणार आहे आय इज इक्वल टू 1/12 mL², एल म्हणजे ही लेंथ असणार आहे. ही जी लेंथ असणार आहे जी असणार आहे एल. तर आय इज इक्वल टू 1/12 mL² असण्यासाठी फॉर्म्युला असणार. तुमचे असणार आहे सेकंड सिच्युएशन. फर्स्ट सिच्युएशनचा यूज करून तुम्ही सेकंड सिच्युएशन साठी मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकता. तर इथे हा जो ऍक्सिस आहे ह्या ऍक्सिस साठी तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती आहे, असणार आहे 1/12 mL² हा तुमचा असणार आहे आय सी आणि तो सेंटर ऑफ मास मधून गेलेला आहे. आणि मग तुम्हाला ह्या टँजंट पॉइंटला तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. हा पॉइंट काय असेल, ओ असेल. तर इथे जो मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे आय ओ हा तुमचा असणार आहे आय ई, पण वन एंड म्हणूया याला आपण आय ई. तर तुम्ही इथे पॅरलल थेरम यूज करून आय ओ इज इक्वल टू आय ई आणि आय सी इज इक्वल टू 1/12 mL² आणि एच जो असणार आहे तो असणार आहे तुमचा L/2. हे टोटल डिस्टन्स जर एल असेल तर हे डिस्टन्स तुमचं असणार आहे
एल बाय टू, हे डिस्टन्स तुमचं असणार आहे एल बाय टू, आणि मग हा एल बाय टू असेल तर एच इज इक्वल टू एल बाय टू येईल. आणि मग वरच्या इक्वेशनमध्ये तुम्ही जर व्हॅल्यू पुट केल्या तर तुम्हाला अशा प्रकारे मिळेल. आणि मग फायनली तुम्हाला आय इज इक्वल टू 1/3 ml² हा फॉर्म्युला मिळेल. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड सॅन्ड, तर तुम्हाला इथे चार बेसिक ऍक्सिस ऑफ रोटेशन दिलेले आहे, त्यावरती आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं आहे. फर्स्ट जी केस आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड सिलेंडर अबाउट इट्स ओन ऍक्सिस सिमेट्री, आपण म्हणणार आहे रोटिंग ऍक्सिस, आणि त्याच्याभोवती जो काही मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे तो असणार आहे 1/2 mr². तर जसा आपला डिस्कचा होता सेम मोमेंट ऑफ इनर्शिया सॉलिड सिलेंडरचा असणार आहे रोलिंग ऍक्सिस साठी. सेकंड जी कंडिशन आहे त्यामध्ये जो काही तुमचा ऍक्सिस आहे अबाउट ऍक्सियल टँजेन्शियल आहे. इथे तुम्ही पॅरल ऍक्सिस थिअरम यूज करून हा तुम्ही त्याला म्हणू शकता, याला तुम्ही म्हणू शकता आय सी, तुमचा आहे आय सी, आणि मग हा आय सी असेल तर हे जे अंतर असणार आहे ते असणार आहे आर, एच इज इक्वल टू आर. आणि मग तुम्ही हा जो टँजंट असणार आहे टँजेन्शियल त्याला म्हणू शकता तुम्ही आय टी, तुमचा काय असेल ओ पॉइंट असेल, काय असं ओ पॉइंट असेल तर तुम्ही इथे पॅरल ऍक्सिस थिअरम यूज करून त्याचं इक्वेशन काढू शकता. अशा प्रकारे तुम्हाला मिळणार आहे 3/2 mr². थर्ड कंडिशन मध्ये जो काय मोमेंट ऑफ इनर्शिया आहे हा मोमेंट ऑफ इनर्शिया थर्ड कंडिशन मध्ये तुम्हाला पाठ करायचा आहे, आणि तसा तो सोपा आहे म्हणजे रॉड प्लस डिक्स याचा जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला या थर्ड कंडिशनचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल. यामध्ये आय सी इज इक्वल टू 1/12 ml² हा तुम्ही रॉड साठी काढला होता लक्षात घ्या, प्लस 1/4 mr² हा डिक्स साठी म्हणजे अलॉंग द डायमीटर असेल त्यासाठी फॉर्म्युला असेल. या दोघांचं कॉम्बिनेशन केलं तुम्हाला थर्ड कंडिशन साठी मोमेंट ऑफ इनर्शिया मिळून जाईल. आणि मग याचा यूज करून जी काही फोर्थ कंडिशन आहे त्या फोर्थ कंडिशन साठी तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकता. तुमचं असणार आहे फोर्थ कंडिशन, आणि मग ह्या फोर्थ कंडिशन साठी तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकता. तर इथे हा जो ऍक्सिस असणार आहे ऍक्सिस तुम्ही म्हणू शकता आय सी, तो कुठून गेलेला आहे सेंटर ऑफ मास मधून गेलेला आहे. आणि हा जो ऍक्सिस आहे हा कसा आहे तो वन एंड अबाउट वन एंड आहे, त्यामुळे तुम्ही त्याला म्हणू शकता आय टी म्हटलं तरी चालेल, तो टँजेन्शियल आहे, किंवा आय ई म्हटलं तरी चालेल, तर आपण याला म्हणूया आय टी म्हणूया. नेमा हे दोन्ही एकमेकांना पॅरल आहे, आणि पॅरल असेल तर आपण इथं पॅरल ऍक्सिस थिअरम यूज करू शकतो, आणि सर्व व्हॅल्यू पुट करून यांच्यामधलं जे काय एच असणार आहे तर एच इज इक्वल टू असणार आहे एल बाय टू असणार आहे. एच असेल तुमचा एल बाय टू. आणि मग या सर्व व्हॅल्यू पुट करून तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेल्या ऍक्सिस साठी काढू शकता, आणि तो असणार तुमचा एम इन ब्रॅकेट एल स्क्वेअर अपॉन 3 प्लस आर स्क्वेअर अपॉन 4. हॉलो सिलेंडर साठी तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकता. अशा प्रकारे जर तुमचा हॉलो सिलेंडर रोटेट होत असेल तर ह्या दोन ऍक्सिस साठी तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. तर त्यापैकी पहिला जो असणार आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ हॉलो सिलेंडर अबाउट ओन ऍक्सिस सिमेट्री, त्याला आपण म्हणू शकतो रोलिंग ऍक्सिस,
आणि रिंगचा जसा येणार आहे तो सेम तुमचा हॉलो सिलेंडर असणार आहे, तो असणार आहे एम आर स्क्वेअर. आणि सेकंड नंबर सिच्युएशनचा साठी तुम्ही पॅरलॅक्सिस थिअरम यूज करून तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकतात, आणि तो तुमचा येणार आहे ट्वाइस एम आर स्क्वेअर. पुढचा जो आहे तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ हॉलो स्फिअर. हॉलो स्फिअर असेल, हॉलो स्फिअर म्हणजे आतपर्यंत पोकळ असणार आहे. आणि मग इथे तुम्हाला दोन ऍक्सिस दिलेले आहे, ह्या दोन ऍक्सिस साठी तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. फर्स्ट जी सिच्युएशन आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ हॉलो स्फिअर अबाउट इट्स ओन ऍक्सिस सिमेट्री, हा तुमचा असणार आहे रोलिंग ऍक्सिस. आणि मग त्यासाठी जो काही फॉर्म्युला असणार आहे 2/3 एम आर स्क्वेअर, हा तुम्हाला पाठ करायचा आहे. आणि मग याचा यूज करून तुम्ही जो टँजेशियल ऍक्सिस असणार आहे त्यासाठी तुम्ही पॅरल ऍक्सिस थिअरम यूज करून मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करू शकता. तर अशा प्रकारे फक्त तुम्हाला इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुट करायचे आहे, एच ची व्हॅल्यू, आय सी ची व्हॅल्यू, आणि जो काय तुमचा सिच्युएशन असेल त्यानुसार तुम्हाला त्या व्हॅल्यू पुट करायचे आहे आणि मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं आहे. पुढचा जो आहे सॉलिड स्फिअर, आता मागचा जो होता तो हॉलो स्फिअर म्हणजे आतमधून पोकळ होता, परंतु आता सॉलिड स्फिअर म्हणजे पूर्णपणे भरीव असणार आहे. मग भरीव असेल तर जो काही मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे तो मोमेंट ऑफ इनर्शिया 2/5 एम आर स्क्वेअर असणार आहे. आणि सेकंड सिच्युएशन मध्ये टँजेंशियल ऍक्सिस साठी तुम्ही पॅरल ऍक्सिस थिअरम यूज करू शकतात, आणि पॅरल ऍक्सिस थिअरम यूज करून सर्व व्हॅल्यू पुट करून तुम्हाला टँजेंशियल ऍक्सिस साठी मोमेंट ऑफ इनर्शिया मिळू शकतो, तो असणार आहे 7/5 एम आर स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म सिमेट्रिक स्फेरिकल सेल, या सिच्युएशन मध्ये जो तुमचा स्फेअर आहे तो सेल टाइप आहे. म्हणजे इथे जर तुम्ही त्याचा क्रॉस सेक्शन एरिया घेतला तर आतमध्ये आतमधला जो भाग असणार आहे तो पोकळ असणार आहे, आणि इथून इतका जो भाग असणार आहे तो भरीव असणार आहे. आणि आतमधली जी रेडियस असणार आहे ती असणार आहे R1, आणि बाहेरची रेडियस असणार आहे R2. आणि मग असं असेल तर जो फॉर्म्युला असणार आहे तो असणार आहे I=2/5 एम R2^5 मायनस R1^5 अपॉन R2^3 मायनस R1^3. हा फॉर्म्युला यूज करून तुम्ही त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करू शकता. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अनुलर रिंग और थिक वॉल हॉलो सिलेंडर अबाउट इट्स ओन ऍक्सिस सिमेट्री, आपण म्हणू शकतो रोलिंग ऍक्सिस. त्यासाठी जो काही मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो असणार आहे I=1/2 एम इन ब्रॅकेट R2² मायनस R1² इथे R1 आणि R2 तुमचा असणार आहे R1 आणि हे जे असणार आहे इथपर्यंत घेतला तुमचा असणार आहे R2. तर सिलेंडर आणि रिंग असेल ह्या दोघांसाठी अशाच पद्धतीने हे इक्वेशन असणार आहे. नंतर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन युनिफॉर्म प्लेट और रेक्टेंगुलर पॅरलॅलोपिपेड, दोन्ही ऑब्जेक्ट साठी जो काही मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे तो असणार आहे 1/12 एम L² प्लस B² L म्हणजे लेंथ असणार आहे, ब्रेड म्हणजे ब्रिथ असणार आहे
आणि मग यामध्ये आपण हा तुमची ही जी साइड आहे, ही साइड समजा ही असेल एल, ब्रेथ, तर एल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर या फॉर्म्युल्याने तुम्ही या प्लेटचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकता. नंतर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड राइट सर्क्युलर कोन, अशा प्रकारे कोन जर रोटेट होत असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया 3/10 mr² असणार आहे. नंतर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म हॉलो राइट सर्क्युलर कोन, कोन जो आहे आतमधून पोकळ असेल तर त्याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे तो I इज इक्वल टू 1/2 mr² असणार आहे.